आशूदी कभी रंगों से रंगीन थी ज़िंदगी आज वही रंग मैले नज़र आते हैं उनमें से कोई चेहरे नज़र आते हैं उनमें से एक चेहरा अपने का है उसके रंग खावाबों में नज़र आते हैं टूट चुके खवाबों के शीशे टूट चुके खाबों के शीशे फिर भी हर टुकड़ों में क्यों वही नज़र आते हैं टूटे हुए शीशे में चेहरा नहीं देखते आखिर फेंक दिए हमने वो टुकड़े और चल रहे जिंदगी रह के राह पर अकेले और लाखों चेहरा मेरा इंतज़ार करते नज़र आते हैं नज़र आते हैं मंडळी जमलेल्या माझ्या सर्व हास्यमित्रांना नमस्कार आयुष्याच्या वाटेवरती एवढ्या प्रेमाच्या ठोकऱ्या लागलेल्या आहेत इथे येत असताना मला ठोकर लागून गेली का म्हटलं माझ्या कोणी प्रेमात पडालं तसं पडणार तर कोणीच नाही माझ्या कारण मी एवढाही हँडसम है नाही जेवढा माझ्या व्हॉट्सअपच्या टिपीवर दिसतो <laughs> आणि एवढाही बंगार नाही जेवढा माझ्या आधार कार्डवर दिसतो असो तर मी आलो आहे मालेगाव तालुक्यातून सगळेच जण जिल्ह्याचे नाव घेतात मी आवर्जून तालुक्याचं घेतो कारण आमचा जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा आहे नाव आहे राकेश पाटील उर्फ आरपी आरपी बर का नाहीतर तू म्हणणार करपी तसा मी दिसतोच करपलेला आता देवाने बारक दिले पतले हुए तो क्या हो दिलवाले हे अरे हर एक दिलवाले की कोई कहाणी होती है हे प्रत्येक दिलवाले मध्ये दे आजी देवगंचीच नसते कधी कधी सुनील चेट्टीची सांगावे लागते तर अशीच माझी एक छोटीशी काणी आहे लहानपणी शाळेत जात नव्हतो म्हणून घरच्या रानात मशी चारायला पाठवायची मग मी रानात मशी चारायला पाठवाय जायचो एकाने मला मच्छी चारता चारता विचारलं मशी दूध देतात का म्हणे नाही म्हटलं काढावं लागतं <laughs> <laughs> मग मशी संध्याकाळी घरी घेऊन आलो मी पूर्ण मशी चिखलाच्या भरून गेले आणि गोट्यात बांधल्या तर वडिलांचा संताप झाला एक दिवशी करण आलाय का म्हणे तुला धड नीट काम करता येत नाही म्हणे सर्व वर माया तू चिखलाच्या भरून आणल्या म्हणे धड शाळेत जात नाही धड हेही काम करत नाही म्हणे आता बोल ना म्हणे आता का बोलत नाही असा त्याला एक टमटम बाता करतो म्हणे आता वडिलांना मी घाबरायचो म्हणून खाली मान करून ऐकत होतो अरे बोल ना म्हणे असा त्यालाही बोलतो म्हणे मग मी हळूच चालू केलो हमे तो ने लुटा किचड मे क्या दम था हमे तो ने लुटा किचड मे क्या दम था ज्या हमारी महिष डुबी वा पाणी कम था वल्लांनी शेजारचा फावडीचा दान घेतला <laughs> दान तुटेपर्यंत ठोकला आठ दिवस अंग दुखत होतं नवव्या दिवसापासून शाळेत जायला लागलो <laughs> आता शाळेत ती आता मी जरा न... वल्लांना माहीतच होतं नट आहे नट नटपणाच करायचो आता माझे मित्र हे तसेच होते म्हणून त्यांचे आग्रस्त आहे ना एका मी एका मुलीला पटवायचा प्रयत्न केला म्हटलं अजून मी तसा सिंगलच आहे म्हणून करतो स्वतःवर स्टिंगल पहिल्याच प्रयत्नाला मला अपयश आलं आहे म्हणून एक दिवशी एका मुलीला म्हणजे प्रप तुम्ही प्रपोज म्हणतात तेव्हा लहानपणी पाचवी सहावीला प्रपोज वगैरे मारणं वगैरे तसं काय नव्हतं असं चिडवणं म्हणतो आपण लहानपणी चिडवतो ना ही माझी ही तुझी होत काहीच नाही <laughs> <laughs> मी तिला पटवायचा प्रयत्न करतो आणि एकदा चिडवता चिडवता म्हटलं कागंसू न बाळा तुझं हातावर नाव हो टाकू कागं ते म्हटले अरे ना आलाय का म्हणे हातावर नाव टाकण्यापेक्षा तुझ्या सात बाऱ्यावर टाकते म्हणे मी पण काही कमी नाही अगं गेमडी म्हटलं अजून माझ्या बापाच्या सात माझं नाव नाही तुझं कुठं नाव टाकू म्हटलं नाक पिळून निघून गेलो आता जरा गोड बोलली असती तर मीही म्हटलं असतं सारखं जपीन तुला पण ती आधीच चुना लावून निघून गेली मग माझं प्रत्येक वर्गामध्ये असं चालू होतं अशा भरपूर गायचाप येत होत्या सगळ्या चुना लावून निघून जात होत्या अपयशच अपयश आपेश। आता सगळे म्हणतात अपयशी यशाची पहिली पायरी असते म्हणे पण मी मागं डोकून बघितलं तर आता जिना चढून आलो होतो <laughs> राहिलो होत मग माझं असच चालू होतं मी तो बेस्ट नाही तो नेस्ट असं नेस्ट करत करत पोचलो बारावीत म्हटलं आता शेवटचं वर्ग आहे याही वर्ष जरा प्रयत्न करून बघू म्हटलं मग असंच मी एका मुलीकडे बघायचं चालू केलं एक दिवशी मी तिच्याकडं बघत होतो ती सरांकडे बघत होती सर शिकवण्यात मग नव्हते मी तिच्या बघत होतं ती सरांकडे बघत होती सर शिकवण्यात मग नव्हतं सरांचं अचानक माझ्याकडे लक्ष गेलं जसा खडू फेकून मारला तसा माझ्या डोहाळ्यात बसला आणि मला दोन दिवसात कळलं की सरांना पण ती आवडायची <laughs> शेवटी माझं फुल पाखरू शेवटचं फुल पाखरू सरांचं होतं ते सगळ्यात मोठं होल हृदयाला झालं माझं शेवटचंच होतं ते सर बिनपगारी फुल अधिकारी होती सरांनी <laughs> कॉलेजला राजीनामा दिला आणि अमेरिकेला जॉबला गेले मध्ये आणि हे माझं फुलपाखरू घेऊन गेले म्हणजे त्यांचं अरेंज मॅरेंज झालं पण हे मला माहीत हो नव्हतं मग एकदा पाच वर्षानंतर ती एका फुलांच्या बाजारामध्ये फिरत होती आणि मला दिसली आता मला दिसली मी तिच्याकडे जात होतो आणि जात असतानाच एकाची रिंगटोन वाजली बहारो फुलो बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है म्हणजे जखमीवर मीठ लावण्यासारखं झालं पोचलो मी पण ती काय ओळखी ना मला ती त्या तिच्या तिच्याकडे ना एक छोटंसं बाळ होतं तिथे बाळाला शांत करत होती आलेले बाळा शांत रा शांत राहा बघ बघ कोणाला बघ कोणाला बघ मामा मामा <laughs> मग मी त्या आता ती ओळखत नव्हती मग मी पण त्या बाळाला शांत करायला लागलो ते काय शांत राहत नव्हतं मम्मी म्हणालो जाने मेरे जाने मन बचपन का प्यार मेरा बोल नाही जाणारे मग ते शांत राहिलं आणि ती रडायला लागली कदाचित तिला हे थोडंसं जाणवलं असेल मागचं काही पण मी तिला सांगितलंच नव्हतं कधी म्हटलं आता तरी सांगून ठेवू पण तिथं बजार असल्यामुळे काही सांगितलं नाही मग तिथं फुलांचाच बाजार होता एक ऐर आणि बाई फुलं विकत होती झेंडूची फुलं आता ही फॉरेन रिटर्न होती ही जोरात म्हटली वा वंडर फुल ती बाई म्हणे आवं नाही म्हणे वंडरचं फुल नाही म्हणे झेंडूचं फूल आहे म्हणे मग ती तेवढ्यात नाही थांबली बरं का म्हणे एवढी काय स्टँडर्ड बोलते म्हणे इथं बापाच्या इथं होती तर कपाशी चाल जायची म्हणे <laughs> म्हटलं आता हिची फायरिंग काही बंद करणार नाही म्हणून मी इकडून निघून गेलो आणि ती तिकडून निघून गेली कारण जीवनात दोनच रस्ते असतात इकडचं आणि एक तिकडचं पण माझं सांगायचं राहून गेलं <laughs> प्रिय तिचं लग्नही झालं तरी तिच्याबद्दल प्रेम भावना आपुलकी त्या आपल्या मनात असतातच बरं का म्हणून मग त्या रात्री त्या रात्री क्लासमेट व्हॉट्सअप ग्रुपवरनं तिचा नंबर घेतला आणि तिला हाय केला मी आता ती तिचा रिप्लाय आला तू पाच वर्ष लेट आहे म्हणे म्हटलं आम्ही तर सोबतच होतो दोघंही एकोणवीसशे अठ्ठ्याण्णवचे लेट कसं काय म्हणते मग ती म्हणे तू हाय टाकायला पाच वर्ष लेट झाला म्हणे आणि बाय करून ऑफलाईन झाली कदाचित तिचा टाईम झाला असेल झोपायचा हो <laughs> <laughs> मग एवढं प्रेम होतं माझी मनस्थिती खराब झाली होती म्हणून त्याच रात्रीला मी झोपेत गाणे म्हणायला लागलो गाणे ऐकणार तर तुम्ही माझ्या प्रेमात पडणार गाणे असे होते प्रेमाची रेखा ओ लांडून परक्या जगी तू जाऊ नको अशीच दुरावा मजला देऊ नको माझी दिलबरा किती प्रेम असेल माझ बरं बाय मग पाटे पाटे सकाळी सकाळी म्हटलं आता तरी सांगूनच देऊ म्हटलं मग परत तिला मी एस एम एस केला झोपली असेल तर स्वप्न पाठव हो। जागी असेल तर आठवण पाठव हो। हसत असशील तर खुशी पाठव रडत असशील तर आसरू पाठव तिचा रिप्लाय आला भांडे मने, पाटू का असते म्हणे खरघट पाठवू का म्हणे मग बो माझी मनस्थिती पूर्ण खराब झाली आता डिप्रेशन वगैरे हे पद्धत होत असते प्रेमात नाही का तसंही तशाच प्रकारे माझंही झालं होतं ती तर मला भेटली नाही मग एक डॉक्टरांकडे गेलो जरा सल्ला मागायला की याच्यातून मला जरा दूर व्हायचं हो आहे तर त्यांनी म्हटलं की तुला न इंजेक्शन देता न गोळी देता तो शेर आशुदी कभी रंगों से रंगीन थी जिंदगी आज वही रंग मैले नजर आते है उनमें से कोई चेहरे नजर आते है उनमें से एक चेहरा अपने का है उसके रंग खाबों में नजर आते है टूट चुके खाबों के शीशे टूट चुके खाबों के शीशे फिर भी हर टुकड़ों में क्यों वही नजर आते हैं टूटे हुए शीशे में चेहरा नहीं देखते आखिर फेंक दिए हमने वो टुकड़े और चल रहे जिंदगी के राह पर अकेले और लाखों चेहरा मेरा इंतजार करते नजर आते हैं नजर आते हैं तर मंडल प्रेमत आत्महत्या करू ना डिप्रेशन मध्य जाऊ ना तू नहीं तो और सही और नहीं तो और सही माजा सा तू एकटी नहीं खूब लोग म्हणून बी हॅप्पी राहा बी पॉझिटिव्ह राहा मोठे होण्याचं धाडस ठेवा तुम्ही मोठं झालात तर प्रेम आणि पैसा हे आपोआप मिळून जाईल कारण तुमच्याजवळ पैसाही नसेल तर तुमचा सक्का मामाही तुम्हाला पोरगे देत नाही हो बरोबर आहे <laughs> ना तर मंडळी आमचं काही असो आता बरेच लोक म्हणतात ही जी काही हो स्टोरी सांगितली मी ही माझी नसून दुसऱ्याची होती आणि स्टोरीमध्ये जी होती ती माझी नसून दुसऱ्याचीच होती तर माझं काही असो तुम्ही फक्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीही दाबवून द्या तेवढी जय यूट्यूबवाडी धन्यवाद